कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्राच्या नागरी भागांमध्ये कलम 144 लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं रविवारी घेतला आणि त्यानंतर राज्यातल्या बहुतेक शहरांमध्ये जमावबंदीचा आदेश आहे. कलम 144 म्हणजे जमावबंदीचा आदेश काय सांगतो, तर 5 पेक्षा जास्त लोकांनी एका वेळेला एका ठिकाणी एकत्र येऊ नये, पब्लिक प्लेसेसमध्ये म्हणजे सार्वजनिक जागी एकत्र येऊ नये. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एकट्याने ऑफिसला जाऊ शकतो का किंवा जाऊ शकते का किंवा मला बाजारामध्ये जाऊन काही सामान घेता येईल का, तर नेमकं काय सुरू राहत आहे काय बंद आहे याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. मुंबईतल्या ट्रेन्स सुरू राहणार नाही आहेत, त्याचबरोबर देशभरातही पॅसेंजर ट्रेन्स बंद करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलेला होता आणि त्यामुळं सिटी बसेसच फक्त सुरू राहणार आहेत ज्या शहरांतर्गत वाहतूक करतात, कारण राज्यामधल्या स्टेट ट्रान्सपोर्ट बसेसना एसटी बसेसनासुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. त्या पार्श्वभूमीवरती फक्त अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या व्यक्तींनाच आणि वैद्यकीय इमर्जन्सी असेल तर त्यावेळेलाच तुम्हाला या बसमधनं प्रवास करता येणार आहे, सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येणार आहे. बाकी सगळ्या परिस्थितीमध्ये बाकी सर्वांसाठी सार्वजनिक वाहतूकसुद्धा बंद करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पोलीस हे रिक्षा आणि टॅक्सीजनासुद्धा थांबवताना मुंबईमध्ये दिसले आम्हाला. आता अत्यावश्यक सुविधांमध्ये कोणाचा समावेश होतो, तर सर्वात आधी डॉक्टर्स आणि नर्सेस तसंच हॉस्पिटलमधला बाकीचा सपोर्ट स्टाफ असतो ते सगळे लोक, त्याचबरोबर बेसिक सुविधा ज्या असतात माणसाला ज्यांची गरज असते जीवनावश्यक गोष्टी त्यांचा पुरवठा करणारे सरकारी कर्मचारी ज्यामध्ये वीज पाणी पुरवठा करणारे कर्मचारी सफाई कामगार यांचा समावेश होतो, त्याचबरोबर पोलीस फायर ब्रिगेड ह्या नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणा आहेत, तसंच काही बँका सुरू राहणार आहेत आणि त्यामुळे त्या बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी हे सुद्धा कामावरती उपस्थित राहणार आहेत, त्याचबरोबर पत्रकारसुद्धा कामावरती उपस्थित आहेत आणि या सगळ्या लोकांना जे या जीवनावश्यक सुविधा पुरवत आहेत त्यांना वाहतुकीच्या ज्या लिमिटेड मर्यादित सुविधा उपलब्ध आहेत त्यांचा वापर करता येणार आहे, पण त्यासाठी त्यांना त्यांचं आय कार्ड सोबत ठेवावं लागेल. मग आता तुम्ही ऑफिसमध्ये जायचं की नाही, जर तुम्ही अत्यावश्यक सुविधा पुरवणारे असाल तर तुम्हाला उपस्थित राहणं हे गरजेचं असू शकतं. मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नाशिक नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये सर्व खाजगी आस्थापनांना सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक प्रायव्हेट कंपन्या या बंद आहेत, पण तुम्ही जर एखाद्या अशा भागामध्ये राहत असाल जिथे खाजगी कंपन्या अजूनही सुरू आहेत तर तुम्ही 2 गोष्टी करू शकता. एकतर तुमच्या सिनियरशी जे तुमचे वरिष्ठ असतील त्यांच्याशी बोलून तुम्हाला वर्क फ्रॉम होम करता येईल का, त्याचे पर्याय उपलब्ध आहेत का याविषयी चौकशी करू शकता. आणि जर तुमचं कामावरती जाणं हे अत्यंत आवश्यक असेलच तर त्यासाठीचा मार्ग काय आहे याविषयीसुद्धा तुम्ही त्यांच्याकडे माहिती विचारू शकता, तसा पर्याय तुम्हाला सुचवला जाऊ शकतो. पण आदर्श आचारसंहिता हेच सांगते की कुणीही घराबाहेर पडू नये, कितीही मोठं काम असलं तरी जर शक्य असेल तर ते टाळणं किंवा पुढे ढकलणं किंवा घरूनच करणं या पर्यायांचा विचार व्हायला हवा. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रातली अन्य काही शहरं आणि खरं तर देशभरातल्याच बहुतांश शहरी भागामध्ये लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती आहे. सरकारनं जमावबंदीचे आदेश ठिकठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारनंसुद्धा एक आदेश जारी केलेला आहे ज्यानुसार देशभरातल्या साधारण 17 राज्यांमधल्या 70 हून अधिक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. साहजिकच आहे तुम्हाला भीती वाटू शकते की काय होणार आहे, तर घाबरून जाण्याचं कारण अजिबात नाही. तुम्हाला ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यांचा पुरवठा मात्र सुरू राहणार आहे, तशी काळजी घेतली जाईल असं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये वीज सुरू राहणार आहे, तुम्हाला मोबाईल फोन्स वापरता येणार आहेत, त्याचबरोबर तुमचं पाणी सुरू राहणार आहे. त्याशिवाय ज्या ज्या जीवनावश्यक वस्तू बाजारात मिळतात त्या उपलब्ध राहतील याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं दिलेलं आहे, ज्यामध्ये दूध भाजीपाला किंवा किराणा किंवा औषधं सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्यांचा समावेश होतो. आणि सगळ्यात मोठी आणि मुख्य गोष्ट म्हणजे हॉस्पिटल्स सुरू राहणार आहेत जी सर्वात मोठी भूमिका बजावू शकतात कोरोना व्हायरस विरुद्धच्या आपल्या या लढाईमध्ये.
नेमक्या कुठल्या गोष्टी सुरू राहणार आहेत आणि काय काय बंद राहणार आहे याविषयीची माहिती मी आत्ता दिली, पण ही माहिती दरवेळी अपडेट होते आहे आणि हे सगळे अपडेट्स तुम्ही आमच्या वेबसाईटवरती म्हणजे bbc.com/marathi या आमच्या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता. त्याचबरोबर फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरवरती सुद्धा आमच्या पेजवरतून आम्ही सातत्यानं तुम्हाला त्याविषयीचे सगळे अपडेट